नमस्कार मित्रांनो सबसे बडा रुपया असं म्हटलं जात अहो रुपयाच का पूर्वीच्या काळी माणसांची पशुपक्ष्यांची देवाणघेवाण करून माणसांचा व्यवहार चालत आणि त्यातून रुपया पैसे नाणी अशा गोष्टी उद्या आणि माणसाला छंद असतो बरे का पण आज आपल्याकडे नरेंद्र टोळेसर यांना वेगवेगळ्या देशातली वेगवेगळ्या प्रकारची जुनी नवी नाणी आणि रुपयांचा संग्रह करण्याचा छंद तर चला आपण सरांकडून ह्या त्यांच्या आगळ्या वेगळ्या छंदाची आणि या संग्रहालयाची माहिती घेऊ नमस्कार मी नरेंद्र टोळे मी नटराज सोसायटीमध्ये इथे राहतो हा छंद जो आहे हॉबी हा फार जुना आहे म्हणजे साधारणपणे चाळीस पंचेचाळीस वर्षापासून माझ्या शाळेतल्या दिवसापासून मी हे नाणी नोटा जमा करत आहे आज ह्या माझ्या संग्रहात भारतातली सगळी नाणी त्याचबरोबर भारताच्या बाहेरच्या दोनशे वीस देशांची नाणी ज्याला आपण प्रूफसेट म्हणतो ते प्रूफसेटच आमच्याकडं आहेत हे संग्रह करताना त्याला अनेक अडचणी आल्या असतीलही पण त्या सगळ्यातनं निभावत निभावत आणि उत्तमपैकी त्याच्यातनं मी मार्ग काढून बाहेर पडलेलो आहे फक्त ह्या संग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे नो सेल नो एक्सचेंज आणि नो परचेस आता मी थोडीशी माहिती देतो इथे हे सगळे एकोणीसशे चौपन्न सालापासून भारतात प्रूफसेट सुरू झाले ते दोनशे दोन हजार तेरापर्यंतचे सगळे प्रूफसेट माझ्याकडं आहेत ज्याच्यासाठी ह्या लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव आहे हे प्रूफसेट्स असे बाहेरचे देशसुद्धा काढतात नाणी आणि नानकशास्त्र हे फार मोठं आहे खरं अजून त्याचा प्रसार आणि प्रचार भारतात जेवढा व्हायला पाहिजे तेवढा झाला नाही नेहमीच मी सगळ्या माध्यमातून अशी माझी इच्छा मी प्रदर्शित करत असतो की हे नाणकशास्त्र जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत माणसाच्या बरोबर असतं पण हे शिकवण्याचं अजून कुठेही माध्यम आलेलं नाही शाळा म्हणा कॉलेज म्हणा किंवा इन्स्टिट्यूट म्हणा युनिव्हर्सिटी म्हणा या सगळ्यांनी हा विषय घ्यावा ही माझी एकच इच्छा आहे की नुसतेच डॉक्टर वकील इंजिनियर सगळं कॉम्प्युटर इंजिनियर सगळे तयार होत आहेत पण नाणकशास्त्राविषयी जी माहिती जेवढी मोठ्या प्रमाणावर मुलांना साधारण आठवी नववीपासून जरी हा विषय घेतला तरी मला असं वाटतं की त्या मुलांना त्या मुलींना मोठेपणे त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो अगदी छोट्यातलं छोटं उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही बघा भारतात किती बँका असतील खूप नॅशनलाइज बँका आहेत कोऑपरेटिव्ह बँका आहेत क्रेडिट सोसायटी आहेत या सगळ्यांना फिक्स्ड डिपॉझिट रिसिटसुद्धा लागतात त्याचं डिझाईन कोण करतो त्याचंही एक शास्त्र असलं पाहिजे नोटांचं डिझाईन कोण करतो नाण्यांचं डिझाईन कोण करतं हे जर आपण पुढच्या पिढीला किंवा सगळ्या मुलांना शिकवलं तर त्यांनाही याच्यात इं म्हणजे इंटरेस्ट त्यांचा वाढवून एक नवीन आपल्या महा भारतात म्हणा किंवा बाहेरच्या ठिकाणीसुद्धा एक नवीन लाईन ओपन होईल की ज्यायोगे बेकारीसुद्धा कमी होऊ शकते कारण जो उठतो सुटतो तो आपला डॉक्टर वकील न इंजिनियर किंवा कॉम्प्युटर इंजिनियर म्हणजे तेही शास्त्र आहे नाहीयशातला भाग नाही पण हेही शास्त्र आहे हे मान्य करून सर्वांना हे शिकण्याची संधी द्यावी जेणेकरून सगळ्या लोकांना ह्या विषयीची माहिती मिळू शकेल आता ह्या ठिकाणी मी आता अशी माहिती म्हणून सांगत आहे की नाणकशास्त्रामध्ये म्हणजेच इतक्या मोठ्या निमिस्मॅटिक याच्यात इतक्या विविधता आहेत आणि नाणी म्हणा नोटा म्हणा ह्या कशा झाल्या केव्हा झाल्या कुणी कुठून सुरुवात झाली कारण सगळ्यात पूर्वी आपल्याकडे बार्टर सिस्टीम म्हणजे देणं घेणं होतं ते मिठापासून सुरुवात झाली मीठ दिल्यानंतर त्या ग्रस्थाला किंवा देणारा आणि घेणारा हे दोघांच्या आपापसात आप जी देवाणघेवाण व्हायची ती मिठापासून सुरुवात झाली नंतर मग थोड्या दिवसांनी चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणजे शस्त्र आली दगडाची आली मग लोखंडाची आली मग काही गुंजा आल्या मग त्याच्यानंतर कवड्या आल्या आणि मग त्याच्यानंतर खूप वर्षांनी मेटल आलं मग मेटल कसं आलं तर तांबं अगोदर मग सिल्वर मग सोनं आता तर प्लॅटिनमची सुद्धा क्वाईन आलेली आहेत आता पूर्वीच्या काळी आणि आत्ता आता, आता निरनिळ्या प्रकारची निरनिळ्या आकाराची अशी नाणी यायला लागलेली आहेत भारतात अजून आपल्याकडे पूर्वी दहा रुपयाचं नाणं होतं ते अनसर्क्युलेटेड होतं प्रूफसेट्स होते त्याच्यामध्ये ते नाणं असायचं त्यात फिफ्टी पर्सेंट चांदी असायची दहा रुपयाच्या नाण्याची वजन त्यावेळेला साडे पस्तीस ग्रॅम असायचं आणि फिफ्टी पर्सेंट चांदी म्हणजे साडेसतरा ग्रॅम त्याच्यात चांदी आली नंतर दहा रुपयाचं नाणं झाल्यानंतर वीस रुपयाचं आलं पन्नास रुपयाचं आलं आज ह्या घटकेला ह्या म्युझियममध्ये दहा रुपयाचं नाणं आहे वीस रुपयाचं आहे पन्नास रुपयाचं आहे शंभर रुपयाची खूप नाणी काढलेली ती स्मृतिप्रित्यर्थ म्हणजेच कॉमोव्हराटिक क्वाईन्स असतात ती आहेत मग दीडशे रुपयाची जवळजवळ पाच प्रकारची क्वाईन भारतात आहेत साठ रुपयाचं सा क्वाईन आहे साठ रुपयाचं सा क्वाईन एवढ्यासाठी की कलकत्ता मिंट आहे अलीपूरला त्याला साठ वर्ष झाली म्हणून साठ रुपयाचं सा क्वाईन भारतीय रिझर्व बँकेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून पंच्याहत्तर रुपयाचं क्वाईन तंजावूर म्हणजे साऊथमध्ये एक देऊळ आहे मंदिर आहे त्याला नाव आहे ब्रहदेश्वर मंदिर त्या मंदिराला एक हजार वर्ष पूर्ण झाली म्हणून भारत सरकारने एक हजार रुपयाचं कॉईनसुद्धा काढलेलं आहे आणि ते सुद्धा इथं आहे अशाच प्रकारची कॉईन प्रत्येक देश निरनिळ्या स्मृतीसाठी स्मृतीप्रित्यर्थ कॉईन्स काढतो आणि त्यातली जास्तीत जास्त मिळवायचा माझा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि प्रयत्नही असतो ती नाणी मी मिळवतो आणि माझ्या संग्रहात ती ठेवतो हे संग्रहालय लोकांसाठी संध्याकाळी पाच ते आठ मी कुठल्याही प्रकारचा चार्ज न घेता फुकट दाखवतो आणि सगळी माहिती पण फुकट देतो चला तर आता प्रत्यक्ष आपण त्यांच्या संग्रहालयामध्ये कोणकोणत्या प्रकारची नाणी आहेत याची माहिती घेऊन आता या ठिकाणी एकोणीसशे चौपन्न सालापासून भारतातले तयार झालेले प्रूफसेट्स आहेत हे प्रूफसेट्स म्हणजे काय असतं तर कुठल्याही प्रकारची नाणी जेव्हा मिंट केली जातात नाणी ही मिंट होतात आणि नोटा ह्या प्रिंट होतात मिंटिंग झाल्यानंतर ही नाणी राष्ट्रपती भारताच्या संसदेत असलेले आपले सगळे मेंबर ऑफ पार्लमेंट यांना ही नाणी दिली जातात ही प्रूफ झाली की त्याचं मग बुकिंग घेतलं जातं आणि प्रोडक्शन सुरू होतो आता कोणी दोन सेट बुक करतात कोणी चार करतात ज्याचा त्याचा आपापला छंद हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो नाणकशास्त्रामध्ये हा जो छंद आहे ह्याला खरं सांगायचं तर नेव्हर एंडिंग स्टोरी म्हणजे अनलिमिटेड आहे कारण तुम्ही किती प्रकारची नाणी करणार आत्ता आपण बोलत असतानासुद्धा भारतात काय आणि जगात काय नाणी ही छापली गेलेली आहेत म्हणजे नाणी ही मिंट झालेली आहेत होतही असतील मी भारतातल्या रिपब्लिक इंडिया असा एक सब्जेक्ट घेऊन भारतात तयार झालेली प्रूफसेट जमा केलेले आहेत ते सर्वच्या सर्व इथं आहेत आपल्याकडे भारतात पहिल्यांदा दहा रुपयाचं नाणं निघालं मग नंतर वीस रुपये झाले पन्नास रुपये झाले साठ रुपये झाले पंच्याहत्तर रुपये झाले दीडशे रुपये झाले आता एक हजार रुपयाचं नाणंसुद्धा आलेलं ते आहे तेही इथं आहेच आहे आपण त्या ठिकाणी गेलो की तुमच्या लक्षात येईल काही नाणी इथे जे असतात ते स्मृतिप्रित्यर्थ म्हणजे असं की लाल बहादूर शास्त्री यांचं नाणं शंभर रुपयाचं काढलेलं आहे शिवाजी महाराज त्यांचं शंभर रुपयाचं आहे इंदिरा गांधी त्यांचं शंभर रुपयाचं नाणं आहे सुभाषचंद्र बोस त्यांचं शंभर रुपयाचं नाणं आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं शंभर रुपयाचं नाणं आहे भगतसिंग यांचंसुद्धा शंभर रुपयाचं नाणं आहे भारत छोडो आंदोलन त्यांचंसुद्धा शंभर रुपयाचं नाणं आहे स्टेट बँक ऑफ इंडियाला इतकी वर्ष झाली त्यांचं शंभर रुपयाचं नाणं आहे मग रवींद्रनाथ टागोर दीडशे वर्ष त्यांच्या जयंतीला झाली त्यांचं एकशे पन्नास रुपयाचं नाणं आहे मग नंतर आ, स्वामी विवेकानंदांचं शंभर रुपयाचं एकशे पन्नास रुपयाचं नाणं आहे आपल्याला सर्वांना ज्ञात माहिती असेल की सरकारचं संपूर्ण लेखापरीक्षण जे करतात ज्याला कॅग असं म्हणतात म्हणजे ऑडिट त्यालाच दीडशे वर्ष झाली त्यांचं एकशे पन्नास रुपयाचं नाणं आहे भारतात इन्कम टॅक्सला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त काढलेलं नाणं स्मृतीप्रित्यर्थ त्याचं एकशे पन्नास रुपयाचं नाणं आहे पंडित मदन मोहन मालवीय सर्वांनाच माहिती आहेत त्यांचं एकशे पन्नास वर्षाचं नाणं आहे एकशे पन्नास वर्ष झाली म्हणून एकशे पन्नास रुपयाचं नाणं आहे अशी भारतातही आणि भारताच्या बाहेरही विविध प्रकारची नाणी काढतात मी प्रूफसेट भारतातले रिपब्लिक इंडिया हा सब्जेक्ट घेतलेला आहे त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे भारतातली जी आपल्याकडे संस्थानं होती दोनशे बहात्तर संस्थानं भारतात होती ब्रिटिशांच्या पूर्वी त्या संस्थानांच्या वेळेला चालू असलेली बरीचशी नाणी मी जमा करायचा प्रयत्न करत आहे काही पूर्ण झाली आहेत काही व्हायची आहेत भारतात ब्रिटिशांनी आपल्यावर अडीचशे वर्षं राज्य केलं असेल तर अडीचशे वर्षात त्यांनी वर्षा पंच्याऐंशी प्रकारची चांदीची नाणी वापरायला आपल्याला दिली अठराशे पस्तीस सालापासून नाणी सुरुवात झाली ती दोन ती एकोणीसशे सत्तेचाळीस सालीपर्यंत म्हणजेच स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपल्या भारतात ती नाणी होती एकोणीसशे तीस सालानंतर त्यांच्यातलं चांदीचं सा प्रमाण कमी, कमी 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 होत गेलं एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा आपल्याला देश आपला स्वतंत्र झाला तेव्हा संपूर्ण चांदीचं नाणं नव्हतं लोकांचं काही गैरसमज असू शकतात ते नाणं इथं आहे